पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असलेले माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसचे दिलीप माने दर 5 वर्षाला त्यांनी काहीतरी गडबड करत असते. ह्या वर्षी त्यांनी गडबड केली. दिलीप माने आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, ज्येष्ठ नेते होते. त्यांना काँग्रेस पक्षाने भरभरून दिला असताना सुद्धा त्यांनी असं केलं हे आम्हाला सपनातसुद्धा वाटत होते की दिलीप मानेंनी असा हा एक प्रकारचा निर्णय घेतला. परंतु देवयोगाने त्यांनी ज्या माणसाने त्याला मोठं केलं, ज्या माणसाने त्यांना सर्व काही भरभरून दिलं, म्हणजे डी सी बँक चेअरमन, आमदारपद, एपीएमसीचे चेअरमन, एवढं दिलेलं असताना सुद्धा त्यांनी स्वतः दिलीप माने त्यांच्या मुलींच्या विरुद्ध हा इलेक्शन लढवला गेला. हे घरका भेदीच निघाला आमचा. परंतु मतदार जाणतात त्याला, त्यांना त्यांची जागा नक्की दाखवतील. दिलीप माने 4 नंबरला जातील अशी माझी अपेक्षा आहे. एकाच आहे राजकारणातलं की त्यांनी 4 नंबरला जातील. कसं शक्य आहे ते दिलीप मानेंनी एका महाराष्ट्राच्या मोठ्या पक्षाचा उमेदवार आहे. आणि आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे लोक, धर्माच्या जातीवर आम्ही मतदान मागत नाही. आज काँग्रेस पक्षाला जे मतदान भरभरून मिळालं, ह्यावरी साळी समाज, मुस्लिम समाज, दलित समाज, मोची समाज, लिंगायत समाज, मराठा समाज, प्रत्येक समाजातून आम्हाला ह्यावरी भरपूर पाठिंबा मिळालेला आहे. किती टक्के गेलं? गेल्या वर्षीपेक्षा आम्ही लीड घेऊ एवढं नक्की. त्यांनी जे 10 वर्ष काम केलं, लोकांच्या तळागळात जाऊन, लोकांच्या घरी जाऊन काम केलं. परवा तर पावसात पुढं कमरेवडा पाण्यामध्ये तरी गेले होते, तेव्हा आम्ही घाबरलो होतो पुढं काय होईल का म्हणून. इथं मध्ये पाणी साठलं होतं तेव्हा. कुर्बान हुसेन नगरमध्ये सुद्धा भरपूर पाणी असताना त्यांनी गेलं. आणि ह्या सर्व काम करण्याची पद्धत, काम करत असताना लोक जे बघितले, ते लोकांना आता काम करणारे आम्हाला उमेदवार पाहिजे, काम करणारेच व्यक्ती पाहिजे. बाकीचे कोण कसं आहे मी तुम्हाला सांगायची गरज आहे. सगळं सोलापूरकर